पहिल्या षटक गोलंदाजी मार्गवरती युवराज पद्माकर आणि रमेश 27 धावांची गरज आहे विजय प्राप्त करण्यासाठी. सिंगल सिंगल धावा जरी रोटेट केल्या तरी विजय जळकेच्यावडी संघ रोटेट करू शकेल, फटका पाहू शकाल. या वेळेला नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते आणि एक धाव इथे घेतली जाईल. नवीन चेंडू आहे, एका धावेने अकाउंट ओपन होत आहे झळकेच्यावडी संघाचं. सुंदर रोमांचक आणि सुंदर रोमांचक सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सत्तावीस धावासुद्धा महाग ठरू शकतील कारण गोलंदाजी डिपार्टमेंट नक्कीच पाहू शकाल करपडवाडी संघामध्ये जबरदस्त आहे. हो जेल ड्रॉप, वारे वा काय घडलं, रमेशची जेल सुटली. नक्कीच हेच करायचंय करपडवाडी संघाला, जेल घ्यायचे अतिमहत्वाचे. चरत सामन्यामध्ये तुम्ही वर्षस्व करू शकाल, तुम्हाला विकेट्स खूप महत्वाचे आहेत कारण धावा तुम्ही काढू शकले नाहीत मैदानावरती इनिंगमध्ये. त्या अनुषंगाने इथे झळकेच्यावडी संघ एक एक धाव थेंबे थेंबे तळेसाचे या प्रकारे नक्कीच आपण पाहू शकाल. धावसंख्या झालेली आहे 2 धावा. ओहो सुटला यावेळेला चेंडू बाईच्या रूपामध्ये, धाव इथे घेतली जाईल. ज्या वेळेला डॉट चेंडू काढला जातो त्यावेळेला मात्र विकेट किपर चुकी करतो आणि परिणामी एक एक धाव खूप महत्वाची आहे झळकेच्यावडी संघाची. एक धाव घेतली एका धावेने, धावसंख्या पाहू शकाल फलकावरती 3 धावा. बेंटडरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत धावसंख्या पाहू शकाल 3 धावा. ओहो क्या बात आहे, यावेळेला नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू अवंतर धाव घेतली जाईल. या अवंतर धावेने धावसंख्या पुढे जाते 4 धावा. सेमीफायनलचा सामना आणि ज्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिले षटक फेकत असताना हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला व्हाईटच्या स्वरूपामध्ये. एक धावाली ह्या एका धावेने धावसंख्या झळकेच्यावडी संघाची 4 धावा. 27 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. धीम्या धीम्या पद्धतीने इथे धावा रोटेट होत आहेत. ओहो यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय, चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावसाठी पदार्पण असेल. इथे 2 धावा घेतल्या जातील. ह्या 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या 6 धावा. सुंदर पद्धतीने षटक हाताळलं जात आहे परंतु सिंगल सिंगल धाव मात्र इथे थांबत नाही. 7-7 धावा प्रत्येकी षटकामध्ये घ्यायच्या आहेत. उडवला यावेळेला, संधी आहे नक्कीच पाहू शकाल आपण. आणि झेल पुन्हा ड्रॉप, पुन्हा दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. इथेसुद्धा 2 धावा येतील या चेंडूवरती. ह्या 2 धावेने धावसंख्या 8 धावा. सुंदर समाधानकारक धावा पाहू शकाल फलकावरती. 7 धावा प्रत्येकी षटकामध्ये झळकेच्यावडी संघाला काढायच्या आहेत आणि 8 धावा पहिल्या षटकामध्ये विकेट न गमावता आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने ओपनिंगची जोडी मैदानावरती राहणं झळकेच्यावडी संघासाठी महत्वाचं असेल. ओहो नक्कीच इथे खराब शत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेने षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा.
नौ संख्या नौ धावा, पहिलं षटक समाप्त झालं, 27 धावांची गरज आहे विजय प्राप्त करण्यासाठी। शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण सामने पाहतोय। सुंदर पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत अवघ्या 26 धावांवरती थांबवण्याचं कार्य केलं ते जळकेच्या वडी संघाच्या वतीनं। इथे विजय प्राप्त करण्यासाठी 27 धावा, पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या। दुसरे षटक जर्सी नंबर 12 प्रकाश गोलंदाजी मार्कवरती आहे, गोलंदाजी केली जाते। ज्या वेळेला पाहू शकाल, ओहो इथे कही पे तीरा और कही पे निशाना, डायरेक्ट हिट जर केला असता तर नक्कीच विकेट मिळाली असती। पुन्हा बाईच्या रूपामध्ये 2 धावा, खराब शत्ररक्षण जर केलं मैदानामध्ये तर नक्कीच या, कारण चांगला फलंदाज होता, ओपनिंगचा फलंदाज होता, हा फलंदाज जर इथे बाद होतोय तर नक्कीच काहीतरी घडलं असतं। 11 धावा, अरे वा सुंदर गोलंदाजी, प्रत्यक्षात थांबवलं जात आहे आणि थांबवणं गरजेचं आहे। दुसरं षटक चालू आहे, इथे डॉट डिलिव्हरी चिंटू, आणि डॉट डिलिव्हरी करणं गरजेचं आहे। हाफ ट्रॅकर चिंटू, फटका चांगला आहे, कॅप सिलेक्शन पाहू शकाल, चिंटू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनचे दिसेन, सीमा पार हा येतोय जळकेच्या वडीसाठी, संघासाठी धुव्वाधार चौकार। या धुव्वाधार चौकाराने धावफलक पुढे जातोय, दौसंख्या पाहू शकाल मैदानावरती 15 धावा, जबरदस्त फटका आणि जबरदस्त फटक्यावरती सलग 4 धावा आल्या। दुसरं षटक आत्तापर्यंत 6 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत आणि गरज होती चौकाराची, चौकार आला ती। दुसरं षटक थेंबे थेंबे तळेस असे विजयी प्राप्त करण्याची संधी आहे जळकेच्या वडी संघाला, अति महत्त्वाचा सामना जणू या मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या वर्षस्व सातत्याने आहे या मैदान या बॅटिंग मार्जिंगवरती पाहू शकाल जळकेच्या वडी संघाचं। दुसऱ्या षटकातला पुढील चेंडू रमेश आणि पाहू शकाल या वेळेला वाईड करार, अवंतर धाव, या अवंतर धाबेने धावफलक पुढे जातोय, धावसंख्या झालेली आहे 16 धावा। ओहो या वेळेला आडव्या बॅटने खेळलाय, फाईन लेग चेंडू जातोय, नक्कीच हा चेंडू जातोय मैदानाबाहेर षटकारासाठी। 6 धावा येतील, या डीजे आपण वाजवायचे। अरे वा प्लेसमेंट, अप्रतिम प्लेसमेंट, आणि प्लेसमेंटची गरज होती, प्लेसमेंट गेली गेली, एकच धाव घेतली जाईल या प्लेसमेंटवरती, एका धावेने धावसंख्या झालेली आहे 23 धावा। सुंदर मॅच आणि सुंदर रॅप मॅचमध्ये सुंदर पद्धतीने कमबॅक, बॅटिंग मार्जिंगवरती आपण रमेश आणि पद्माकर ही जोडी आपल्या संघाच्या वतीने सुंदर प्रदर्शन दाखवतोय। पुन्हा ड्रॉप केलाय चेंडूला, यावेळेला आडव्या बॅटने फाईनमध्ये अलोन द कार्पेट शॉट जणू, एक एक धावा महत्त्वाच्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला, धावसंख्या झालेली आहे 24 धावा, अजूनही 12 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज विजयासाठी। गोलंदाजी मार्कवरती भरत, स्वतःचं वैयक्तिक सांघिक तिसरं षटक, वा रे वा
सुंदर गोलंदाजी, प्रत्यक्षात बेट केलाय फलंदाजाला. पद्माकर आहे स्ट्राइक एंडवरती, धुव्वाधार फलंदाज अजूनही या वेळेला मैदानावरती. 11 चेंडू 3 धावा. काय घडलं नक्कीच पाहू शकाल. वाईट करार अतिरिक्त धाव, 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. 2 धावेंची गरज. सुंदर मॅच या ओव्हरमध्ये नक्कीच. आणि रिव्हर्स शॉट खेळला पद्माकर. नक्कीच हा एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, आणि इथे विजयी फटका. झळकेजीवाडी संघ इथे विजय प्राप्त करू शकला. सुंदर मॅच पाहायला मिळाली. 10 चेंडू शिल्लक ठेवून इथे झळकेजीवाडी संघ विजय प्राप्त करू शकला. वाडी